शिवसेनेनंतर केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत संघर्षावर सुनावणी झाली. खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आणि घडा हे निवडणूक चिन्ह कोणाचं यावरून ही सुनावणी सुरू आहे. सुरुवातीला शरद पवार गटाकडून युक्तिवाद करण्यात आला होता, त्यानंतर अजित पवार गटाने आपलं म्हणणं मांडलं. यावेळी अजित पवार गटानं 1 लाखांहून अधिक प्रतिज्ञापत्र दिले आणि काही महत्वाचे मुद्दे मांडले, ज्यामुळे शरद पवारांना घेरण्याचा प्रयत्न केला गेला. आता हे मुद्दे कोणते जाणून घेऊ. शरद पवारांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरच यावेळी आक्षेप घेण्यात आला. स्वतः निवडून न येणारे इतरांच्या नेमणुका कशा करू शकतात, त्यामुळे पवारांची अध्यक्षपदी निवड ही बेकायदेशीर आहे असा मुद्दा यावेळी अजित पवार गटानं उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे अजित पवारांसोबत आहेत आणि पटेल यांच्या संमतीनेच पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यासोबतच कागदपत्रे दिल्याचा शरद पवार गटाचा आरोप अजित पवार गटाने फेटाळून लावला. तसेच वाटल्यास कॅमेरा समोर कागदपत्रे तपासण्यात यावीत असंही अजित पवार गटाने म्हटलं. अजित पवार गटाने सगळ्यात महत्वाचा मुद्दा मांडला तो सादिक अली प्रकरणाचा. या प्रकरणात बहुमत ग्राह्य धरलं गेलं होतं. शरद पवारांनी 558 प्रतिनिधींची नियुक्ती केली, पण हे प्रतिनिधी कोण हे स्पष्ट करण्यात यावे असंही अजित पवार गटाने म्हटलं. आणि या सर्व युक्तिवादांवरून अजित पवार गटाने शरद पवार गटाला घेरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु या दरम्यान शरद पवार गटाकडील पुराव्याअभावी सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता ही सुनावणी 9 नोव्हेंबरला होणार आहे, त्यामुळे येत्या 9 नोव्हेंबरला काय समोर येत आहे हे पाहणं महत्वाचं ठरेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.